होतंय हे सगळं. प्लीज ये, तुम बाहेर जा. रुंजी रुंजी, माझ्या डोळ्यासमोरून ऋषी जवळून लांब जा. मी पाया पडते तुझ्या. प्लीज प्रतीक्षेनंतर, एवढ्या मेहनतीनंतर यशाच्या उंबरठ्यावर येऊनही पुन्हा एकदा वादळ आलं. आपलं स्वप्न पुन्हा एकदा कोलमडून पडलं. कदाचित कदाचित आपल्या जवळचच कुणीतरी व्यक्ती आहे की ज्याला आपलं सुख पाहवत नाहीये. काय करून बसले मी हे, असं कसं झालं माझ्या हातून? का आले मी त्यांच्या बोलण्यात? काय करू, कस सावरू हे? बाबा, नाही नाही नको, त्याला कसं सांगू? श्रुती, श्रुती, असं कसं झालं ऋषी भाऊ संग? ऋषी भाऊ, रुंजी वहिनी दोघं बी किती खुश होते नवीन काम मी आल्यापासून. हे बघा श्रुती, मी उगाच वाईट वाटून घेऊ नका. समजत कसं व्यवस्थित होईल बघा. दोघं बी लई चांगली माणसं आहेत हो. देव त्यांच्यावर ज्यादा टाइम नाराज राहणार नाही. समद कळतय कि कोण खरं आणि कोण खोट. तो चांगल्या संघ चांगलं आणि वाईट संघ वाईटच. निशिकांत, बस अजून पुढे बोलू नकोस. हे बघ, मला जरा एकटं राहू दे. तू जा. हो, पण आता मी काय चुकीचं बोललो? प्लीज प्लीज निशिकांत. बरं बरं, हे बघा तुम्ही जास्त त्रास करून घेऊ नका. जा तुम्ही.